सध्या महाराष्ट्र शासनाकडून पुरेसे अधिकारी महानगरपालिकेकडे नियुक्त केलेले असून सोलापूर महानगरपालिकेकडून इतरत्र बदली झालेले अजयसिंह पवार यांना तातडीने कार्यमुक्त करावे अशा मागणीचे पत्र उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. आज महापालिकेमध्ये कालच इथली उपायुक्त जावळे साहेबांना कार्यमुक्ती दिलेली आहे. इथून त्यांना त्यांची जी जिल्हा कलेक्टरांनी जी आमच्याकडे नियुक्ती केली होती महानगरपालिकेला, त्यांना काल इथून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आमचे ऑडिटर अजयसिंह पवार यांची बदली विनंतीवरून झाली होती महापालिकेमध्ये. त्यांनी प्रशासनाला विनंती केली की मला तिथे काही काळ मला नोकरीत सामावून घ्या, आणि विनंती बदलीला ऑडिटर असताना देखील त्यांना उपायुक्त पदावरती काम करण्याची येथील तत्कालीन आयुक्तांनी परवानगी दिली, आणि त्याच दरम्यान त्यांनी चीफ ऑडिटर असताना देखील सोलापूर महानगरपालिकेमधील ज्या घंटागाड्या चालू आहेत त्यांना GPS सिस्टम नसताना देखील अनऑफिशियली त्यांचं पेमेंट केलेलं आहे, त्यांना पैसे दिलेले आहेत. ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे, त्यामध्ये फार मोठं आर्थिक त्याच्यामध्ये उलाढाल झालेली आहे, आणि संबंधित मक्तेदाराला ज्याला काम मिळालं होतं त्याला न देता ते दुसऱ्याला दिलेलं, आणि जे टेंडर झालं होतं त्यांनी ते एक वर्ष दाबून ठेवलं कारण त्यांना त्यांच्या त्या ठेकेदाराबरोबरचे संबंध जपायचे होते. तदनंतर महाराष्ट्र शासनामध्ये चीफ ऑडिटरला गाडी कुठेही अलाउड नाही. आज त्यांनी 3 वर्ष आमची गाडी महानगरपालिकेची त्यांच्या कामासाठी महापालिकेच्या कामासाठी त्यांनी वापरलेली आहे, आणि एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय अशी पद्धत आयुक्तांनी ठेवू नये. आयुक्तांनी त्यांना तिथून त्वरित कार्यमुक्त करावं. आणि दुसरी गोष्ट, घंटागाडीची जी निवड प्रक्रिया आहे, निविदाची जी प्रक्रिया आहे, यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, त्याची चौकशी त्यांनी करावी. त्याचबरोबर त्यांनी जे काम केलेलं आहे, जे काय अवैध पद्धतीने पैसे ऑडिटर असून देखील त्यांनी कुठले आक्षेप न लावता पेमेंट जे दिलेलं आहे, त्यांनी त्याच्या कार्यकाळातले जे काय देयंक दिलेले आहेत तेसुद्धा चेक करून त्याचा अहवाल सभागृहास आयुक्तांनी सादर करावा आणि आमच्या सभागृहासमोर तो विषय ठेवावा. तरी आयुक्तांनी दुजा भाव न करता अजयसिंह पवार यांना इथून बदली करावी, आणि त्यांच्या जागी जे येणारे अवताडे म्हणून आहेत जर ते नाही आले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई त्यांनी करावी. जसे बापटांवर त्यांनी पूर्वी गुन्हा दाखल केला, आपत्कालीनमध्ये त्यांनी याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आपण कार्यमुक्त यांना करू नये असं कुठं लिहिलेलं आहे? जर बदली झाली असेल तर त्यांना कार्यमुक्त करावं, आणि त्याच्या जागी जर दुसरा जी काही व्यक्ती येणार आहे ती नसेल येत तर त्याच्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आयुक्तांना. मग एकाला एक न्याय एकाला दुसरा न्याय असं का? ही चुकीचा पॉईंट आयुक्तांनी पाडू नये, अन्यथा आम्हाला त्यांच्या विरोधात आम्हाला अजयसिंह पवार काय आयुक्ताचे जावे आहेत का? एवढ्या लाडकरांची काय आवश्यकता नाही ना त्यांना? त्याची बदली झाली त्यांनी कार्यमुक्त करावं, नाही तर त्यांचं ते जावे शोध आम्हाला घ्यावाच लागेल.